पाच षटकांची ही लढत असेल पाच षटकांचा हा सामना असेल शिवशाही संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे साऊंड जो आपण ऐकतोय हा आवाज जो आपण ऐकतोय आमचे सातपूर शिवाजीनगर परिसरातील प्रसिद्ध साऊंड साई कृपा साऊंडच्या माध्यमात पोहोचतोय आमचे टेनिस क्रिकेट डॉट इन आमच्या संपूर्ण टीमचं स्वागत अंपायरिंग पॅनलचं स्वागत सेमीफायनल पहिली पहिला डाव पहिला षडक पहिला चेंडू पहिला चेंडू हिट करण्याचा प्रयत्न गुडलँड स्पॉट वर चेंडू पीच होतोय तमाम सर्व आमच्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील स्वागत असेल सातपूर चॅम्पियन्स ट्रॉफी सीजन फर्स्ट पहिला सोनू काळे ट्रेडमार्क फटका येतोय ऑन साइड लाईक तगडा प्रहार पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल सोनू काळेच्या पाठ मधनं तगडा प्रहार मजबूत प्रहार येतोय सोनू काळे आणि चेतन खैरनार या दोघांसाठी कॅश प्राईज जाहीर होत आहे त्यानंतर निखिल सिंग शिवशाहीच्या या तिन्ही फलंदाजांसाठी कॅश प्राईज येत आहे येस 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 प्राईज असेल प्राईज असेल रोहित परब एक डीजे कोलवा टप्प्याचा हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय चांगलं कम बॅक करताय रिचर्ड दोन सर्वोत्तम खेळाडूंमधला मधला संघर्ष ज्याने सर इलेव्हन संघाच्या माध्यमात ही स्पर्धा गाजवली आहे तो रिचर्ड तर इथे एंड सोनू काळे यावेळेस कोलवर टप्प्याचा फुल लेंथ डिलेव्हरी समोरच्या बाजूला वीक क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय क्षेत्रामध्ये सुरेख एक पद्धतीचं क्षेत्रक्षण बघायला मिळालं यावेळेस षटकार मारल्यानंतर सिंगल पूर्ण केली जाते धावसंख्या एक निवडेल सेव्हन सात पॉवर प्ले मेंडेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे डिलिव्हर केलं जात आहे हाताळलं जाते रिचर्ड कडनं चेतन आलेत स्टार खेळाडू टर्फ विकेट फॉर्मॅट ओपन क्रिकेट फॉर्मॅट मधला एक मोठा खेळाडू फुल टॉस सॉफ्ट हँडल स्ट्रोक ऑन साइडला दिशा दाखवली स्क्वेअर ऑफ द विकेट तिथे ऑन सर्कल स्टॉप केलं गेलं या चेंडूवर सिंगल काढत आपलं अकाउंट ओपन करताय चेतन दावसंख्या या सिंगल सोबत आठ धावांवर जाऊन पोहोचतोय शिवशाही संघ चांगला चेंडू ड्राइव केलाय ड्राइव केलाय डायरेक्ट हिट केलाय मात्र सुरक्षित बॅटिंग मध्ये पोहोचताय मात्र ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं इथे सर इलेव्हन संघाच्या खेळाडूकडनं कौतुक असेल डायरेक्ट हिट केला गेला तेही कौतुकास्पद कामगिरी इथे बघायला मिळाली या दरम्यान मात्र दोन दावा पुन्हा एकदा वेगानं पूर्ण केल्या गेल्या या दोन दावांच्या मदतीनं दावपलक जाऊन पोहोचेल दहा याच साठी उत्ता शेवटचा दिस गोड व्हावा जे कष्ट या स्पर्धेसाठी घेतले गेले जी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली लिओ किंग्स आणि एन एस एफ यांच्या माध्यमातनं आयोजन समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातन जे कष्ट घेतले गेले त्या कष्टाला फळ आता मिळतंय ही स्पर्धा अगदी आता अंतिम टप्प्यात येऊन आहे प्रेक्षकांची संख्या देखील इथे आहे फार मोठ्या संख्येने चा प्रेक्षक आता उपस्थित झालेत युट्यूब चॅनलच्या माध्यमातनं इथे असंख्य प्रेक्षक देखील या स्पर्धेला एन्जॉय करताय स्पर्धेचा आनंद घेत आहे त्या आमच्या सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत असेल मुख्य मंचावर स्थानापन्न असलेल्या आमच्या सर्व निमंत्रित पाहुण्यांचं अतिथींचं देखील खूप सारं स्वागत असेल युट्युब चॅनलच्या माध्यमातून अनेक आयोजन समितीच्या सदस्यांचे अनेक नातलक आमचे मित्रपरिवार या स्पर्धेला एन्जॉय करताय त्यांचं खूप खूप स्वागत असेल दुसरं षटक घेऊन येत आहे डॉक्टर चंद्रकांत शेवाळे चांगला चेतन, चेतन चेंडू आत मध्ये येतोय स्विंग अँड मिस स्विंग अँड मिस चांगला चेंडू चांगली डिलिव्हरी बघायला मिळाली पेशाने डॉक्टर चंद्रकांत एक नावाजलेले डॉक्टर आहेत आणि अगदी मैदानावर एक सुरेख पद्धतीने इथे सर्जरी ते बॉलर इथे बॅटरला मात्र सरप्राईज केलं मिस टप्पा पडल्यानंतर चेंडू हरकत घेतोय विकेटच्या मागच्या बाजूला चेंडूला गॅदर केलं गेलं डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा यावेळेस मात्र पेस्ट जनरेट केला पेस जनरेट केला सलग दुसरा चेंडू निर्धाव येतोय शिवशाही संघ पॉवर दुसरं षटक हाताळत आहे डॉक्टर चंद्रकांत शेवाळे तर शिवशाही संघाकडनं सलामी वीर स्ट्राइक घेतोय तो चेतन सलग दोन चेंडू निर्धावित आहे दाफलक दहा ओ माय गुडनेस वडा बॉल वडा बॉल यॉर्कर गोलंदाजी वाईट यॉर्कर बघायला मिळाला टाकलेला टप्पा यावेळेस संपर्क झाला नाही चेंडू अगदी वेगानं सरळ विकेटच्या मागच्या बाजूला गॅदर केला गेला सलग तीन चेंडू निर्धावेत आहे पॉवर प्ले मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे त्याचं प्रात्यक्षिक त्याचा आदर्श इतरांसमोर पेश करत असताना गोलंदाज चंद्रकांत शेवाळे ज्या पद्धतीने फिल्डिंग सेट केली आहे पॉवर प्ले मध्ये दोन खेळाडू जे डीप मध्ये आपण बघू शकाल एक डीप डीपिकेट तैनात केलाय सेट केलाय आणि एक आणखी एक खेळाडू रिचर्ड स्वतः आयकॉन खेळाडू अगदी सीमारेशी जवळ एक महत्वाची जबाबदारी ते सांभाळत आहे ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न इथे फसतोय बॅट्समनच्या यस पॅडवर जाऊन चेंडू अदळतोय चांगली डिलिव्हरी याही चेंडूवर बघायला मिळाली पॉवर प्ले मध्ये मात्र डॉक्टर चंद्रकांत शेवाळे दार दार गोलंदाजी करताय बेदक मारा करताय एक बेसिक असतं मित्रांनो ज्यावेळेस बॅटला चेंडू आपले लागत नसतात त्यावेळेस समोरचा आपला सहकारी जर फॉर्म असेल चांगले फटकेबाजी करत असेल तर त्याला तुम्ही सिंगल काढून जास्तीत जास्त स्ट्राईक दिला तर निश्चितच एक चांगली टोटल चांगले धाव पर्यंत आपण पोहोचू शकाल धाव पलक अकरा एक पॉइंट चार षटकाचा खेळ पूर्ण होतोय ऑन स्ट्राईक सोनू उमेश काळे फुलटॉच चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय समोरच्या बाजूला अगदी काऊ कॉर्नर सीमारेषे जवळ अगदी वेगानं क्षेत्रक्षक रिचर्ड चेंडूवर आले आदर्श क्षेत्रक्षण बघायला मिळालं मात्र रिडर येईपर्यंत दोन दावा चेतन आणि सोनू काळेकडनं अगदी वेगानं पूर्ण केल्या गेल्या या दोन दावांच्या मदतीनं धावपलक वाढेल शिवशाही संघ दुसऱ्या षटकामध्ये एक पॉइंट पाच षटकानंतर अकरा धावांवर जाऊन पोहोचतोय तेरा तेरा एक पॉइंट पांच षटका नेरा यावेळेस लाफ्टेड स्ट्रोक आउट चा चांगला फटका बघायला मिळाला आपला क्लास दाखवत असताना सोनू काळे ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला सरळ पाठवलंय डी प्रेक्षकांवर सीमारेषीच्या पलीकडे येतोय दमदार रुबाबदार चौकार वैयक्तिक आयुष्य असो वा खेळाचं मैदान संकट अडचणी समस्या ही वादळ जितक्या वेगानं येतात तितक्या वेगानं देखील निघून जातात मात्र या अडचणीच्या काळामध्ये आपण आहे त्या जागेवर कशा पद्धतीने उभं राहतोय ते भळत फार महत्वाचं असतं या अडचणीच्या काळात संकटाच्या काळात ज्यावेळेस पॉवर प्ले मध्ये कमी धावा आल्यात या अडचणीच्या काळात सोनू काळे आणि चेतन या संकटांना या गोलंदाजांना कशा पद्धतीने फेस करतोय हे बघणं फार महत्वाचं असेल पॉवर प्ले इथे संपतोय दोन षटकाची समाप्ती होते सतरा धावा धावपल पल करावं लागत आहे रिचर्ड आले ऑल साइड माय गुडनेस फ्लॉट मध्ये चेंडू होता चेंडूला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये आउट ऑफ द पार्क षटकार बॉल इथे गोलंदाजाला रीड केलाय रिलीज केल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू आला वेट ऑन वॉच ची भूमिका ऑन साइडला ला जबरदस्त पद्धतीने चेंडूला स्क्वेअर लेगच्या च्या डोक्यावरनं हवाई बार्गानं पाठवलाय सलग तीन षटकारांसाठी प्राइस येते त्यावेळेस पुल टॉच चेंडू ऑन साईड सा ला स्क्वेअर ऑफ द विकेट चेतनच्या बॅट मधला चांगला प्रहार येतोय स्क्वेअर अगदी दूरपर्यंत स्क्वेअर लेग सीमार जवळ चेंडू ट्रॅव्हल करतोय दूरवरचा खेळाडू अगदी वेगाने आले चेंडूला पिक केला ज्या पद्धतीने चेंडूला पिक केलाय त्याच पद्धतीने पुन्हा एकदा चेंडू विकेटकीपरच्या दिशेने रिटर्न देखील केलाय सलग तीन षटकारांसाठी प्राइज येते भगवती भगवती इलेव्हन संघाचे ओनर सन्मान्य बाळाभाऊ जारे यांच्या वतीनं सलग तीन षटकारांसाठी अकराशे किती बाळाभाऊ अकराशे रुपये असेल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय फाईन लेकच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय बॅट मधन आणखी एक प्रेक्षणीय दर्शनीय कलात्मक श्रोक फाईन लेक मारेषेच्या पलीकडे चौकार दाफलग या चौकाराच्या सोबत एकोणतीस धावांवर जाऊन पोहोचतोय दोन पॉईंट तीन षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचते एकोणतीस दोन षटकांच्या समाप्तीनंतर दावा होत्या सतरा आणि आता पहिल्या तीन चेंडू मध्ये चेंडू मध्ये वसूल केल्या जाते चांगली बॅटिंग तगडी बॅडिंग मजबूत बॅटिंग चेतनच्या बॅट मध्ये बघायला मिळते एकोणतीस दावा धावपल करावा लागत आहे शिवशाही के बल्लेबाजो लिए इनाम है छक्के मारते हर छक्के के लिए जाता है। चंगली बाड़िंग, निशांतनांना शक्ती के तरफ से 201 रुपये का नगद इनाम है शिवशाही के बल्लेबाजों के लिए यस निश्चितच शिवशाहीच्या फलंदाजासाठी येते फार मोठ्या रकमेचे कॅश प्राइज येत आहे हा संघ संघ मालक किती या संपूर्ण परिसरामध्ये शहरामध्ये किती प्रिय आहे हे मात्र या पुरस्कारांवरन गिफ्ट वरन बघायला मिळतंय राउंड द विकेट या यावेस मात्र सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय पेस जनरेट केला रिचर्ड कड्न यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये बदल केला गेला राऊंड तो विकेट मारा करण्यासाठी आले एक अँकल बनवण्याचा प्रयत्न केला गेला आणि यश मिळाले ज्या वेळेस मित्रांनो यश मिळत नसतं अडचण येत असता काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि समोरच्यांना तिथे डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाकडनं रिचर्ड कडनं केला गेला पुलटॉस ऑन साइड ला पुन्हा एकदा पूल केला आहे शॉर्टम पूल केलय समोरच्या बाजूला सम जमिनीशी समांतर खराब क्षेत्र क्षण मोरे सरांकडनं चेंडूला पाठवलंय सरळ सी मारेशीच्या पलीकडे पुन्हा एकदा तगडा स्ट्रोक येतोय दमदार चौकार लगातार तीन चौके लगाते तो बाळाजी दारे के तरफ से 1100 रुपया का नगदीनाम आहे आणि तीन छक्के भी लगाते आहेत तो 1101 रुपया का नगदीनाम आहे बाळाजी जारे की तरफ से ओ एरिया मध्ये जाऊन चेंडू लँड होतोय दोन खेळाडू धावले तिसरा धावाचा प्रयत्न मात्र नकार देतोय सोनू दोन धावा पूर्ण केल्या गेल्या या दोन धावांच्या मदतीने दो डाव पळक जाऊन पोहोचेल पस्तीस तीन षटकांची समाप्ती होतेय तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागतोय बिनबाद पस्तीस सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये शिवशाही संघाची ही सलामीची जोडी तगडी जोडी एक चांगलं आपल्या संघाला देतोय एक स्वप्नपत सुरुवात एक ड्रीम स्टार्ट एक फ्लाइंग स्टार्ट इथे शिवशाही संघासाठी हे दोन्ही फलंदाज देत तीन षटकाच्या समाप्तीनंतर मी पुन्हा एकदा सांगेल धावपलक जाऊन पोहोचतोय बिनबाद पस्तीस आणि जाऊया आमच्या डीजे भैया यांच्याकडे ऐकूया एक मधुर संगीत लॉर्ड संघ हा देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित झालाय त्या सर्व लॉर्ड्स yes. च स्वागत असेल एक नावाजलेला संघ या शहर परिसरातील त्यांच्या वतीनं प्राईज येते लॉर्ड संघाच्या वतीनं प्राईज येते शट, एका षटकामध्ये तुम्ही तीन षटकार जर मारले पहिला ओहो, स्लाट मध्ये चेंडू होता चेंडूला पाठवलाय स्ट्रेट डॉन द ग्राउंड ऑफ डोक्यावर न बिग हिट स्टँडर्ड डिलिव्हर शक्का फलक पंचेचाळीस फोर्टी फाय फुल डास चेडो माय गुडनेस एक तगडा प्रहार शॉट ऑफ द मॅच चालू की शिवशाही के बल्लेबाजों ने क्या कहेंगे उसके बारे में तगड़ी बैटिंग तगड़ा स्टार्ट मिलूंग देता है दोन हजार चौदह मध्य आर डी संघानं भुजबळ साहेबांच्या वतीनं आयोजित नाशिक फेस्टिवलचं विजेतेपद पटकवलं होतं त्या संघामध्ये प्रमुख फलंदाज म्हणून सोनू काळे यांना सहभागी करून घेतलं होतं त्या स्पर्धेची त्या खेळाची आठवण या आजच्या बॅटिंगच्या माध्यमात होते चार षटकांची समाप्ती चार षटकांच्या समाप्तीनंतर दहा फलक जाऊन पोहोचेल शिवशाही संघ बिनबाद त्रेपन्न धावा फिफ्टी थ्री रन्स एक चांगली रण चांगली सरासरी अकरा इतकी Yes, सव्वा तेराच्या सरासरीने या दावा वसूल केले जात आहेत त्रेपन्न दावा धावपलकाव लागत आहे जितकी मोठी मॅच जितका मोठा सामना तितकाच खेळाचा दर्जा उंचावत असताना हे शिवशाही संघाचे दोन्ही फलंदाज आज मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये अनस्टॉपेबल चेतन अनस्टॉपेबल सोनू काळे सोनू काळे यांच्याविषयी आणखी सांगायला आवडेल मित्रांनो नाशिक क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम क्षेत्र रक्षक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं आज एज अ बॅटर म्हणून देखील ते स्वतःला सिद्ध करत आहे आयुष्यामध्ये तुम्हाला जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर अगोदर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं म्हटलं जात की निखरना आहे तो ना पडेगा त्याच पद्धतीने इथे जबरदस्त फलंदाजी केली जाते सोनू काळे चेतन कडनं धावपलक त्रेपन्न यापर फिरचे प्राइज बढ़ता हुआ सीम के तरफ से तीन छक्के सोनू काले या चेतन खैरनार तो पंद्रह सौ रुपए का नगद इनाम है इनामों की राशि सर यहां पर बढ़ती रहती है लॉन्ग क्षेत्र में शॉट खेला मिस फील्डिंग हुई है इस चार रन के साथ बढ़ता स्कोर है त्यावेळेस ऑन साइड ला शॉर्ट पूल केलाय चेतनच्या बॅट बद्दल एक चांगला प्रहार बघायला मिळाला या चेंडूवर वर फ्लग इथे थोडस मिसफील्ड फंबल तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बॅटिंग ग्रीज मध्ये सुरक्षित पोहोचताय वाडा बॅडिंग वाडा बॅडिंग वाडा बॅडिंग शिवशाही संघ मात्र आज निश्चित निश्चित झाले असतील की ज्या पद्धतीने त्यांचे सलामी वीर सलामी फलंदाज ज्या पद्धतीने बॅटिंग टोटल टोटलकडे आपल्या संघाला घेऊन जात आहे अजूनही कुठलं क्षती कुठलं नुकसान नाही आहे सलामीची जोड एक चांगलं स्टार्ट देत आहे आजचं या स्पर्धेतील सर्वात मोठी पार्टनरशिप या दोघांच्या माध्यमातून बघायला मिळते लोअर टॉस चेंडू जातो या चेंडूवर मात्र अगदी सहजतेने शतपावली करत असताना सिंगल कंप्लीट केली जाते दुसरा धाबीचा कुठलाही प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही चार पॉईंट तीन षटकाचा खेळ पूर्ण होतोय एकसष्ट धावा ओ माय गुडनेस वॉट अ कॅच वॉड अ कॅच अॅच अ कॅच हा एकमेव प्रसंग असेल की आतापर्यंतच्या खेळामध्ये सर इलेव्हन संघासाठी कुठली चांगली गोष्ट झाली असेल बोराडे सर निखिल सिंग आले मैदानाच्या आतमध्ये कोल्डन स्पॉट वर यावेळी चेंडू पीच केला पुरुषोत्तम यांनी टप्पा पडल्यानंतर घेतला चेंडू ने सिंग नाशिक एक्सप्रेस नावाने ओळखले जाणारे अखिलेश सिंग यांचे बंधू निखिल सिंग ओ हो माय गडनेस शॉट ऑफ द डे शॉट ऑफ द मॅच निखिल सिंगच्या बॅट मध तगडा प्रहार षटकार भाई का इनाम दिया जा रहा है रोहित पर्वत के तरफ से इनाम है कैमरा योगेश भाई पुड़े है, पुड़े है इकड़े है अच्छा इकड़े है ना यहाँ पर शिवशाही के लिए ये इनाम दिया गया है रोहित जी पर्वत के तरफ से जो सोनू काले ने लाजवाब बल्लेबाजी की थी छक्के चौके मारे थे पांच सौ रुपए नगद इनाम दिया है सोनू काले के लिए ला जाओ बल्लेबाजी की थी देखिए और अन्ना शेट्टी के तरफ से भी हर छक्के के लिए दो सौ रुपए का नगद इनाम था सोनू काले के लिए दे रहे है अन्ना शेट्टी और निखिलेश सिंह को भी दिया गया है बाबा भी यहाँ पर उपस्थित हुए है बाबा इधर बाबा काफी खुश है अंडर वर्ल्ड में संजू बाबा फेमस है और सातपुर शिवाजी नगर शमिक नगर में हमारे बाबा नागरे काफी खुश है यहाँ पर

पर लाजवाब शॉट खेला मिड विकेट क्षेत्र में वहां पर खिलाड़ी मौजूद है और चेतन केदार बढ़िया फील्डिंग कर रहे और सोनू काले और चेतन खेरनार इनके लिए भी सपोर्टर है जानता राजा के आ, सपोर्टर सामने कैमरे के पास खड़े हैं क्या लाज शॉट खेला है रिचर्डने मीड विकेट क्षेत्र में छे रन वे पर के है सब पर कट केलाय सवरच्या बाजूला डीप एक्सकव रीझन चनु ट्रॅव्हल होतोय नो चांस बॅक टू बॅक सर दुसरा बिग हिट चौकार कामले ये सेमी फाइनल का आनंद लेते हुए और रिचर्ड ला बल्लेबाजी कर रहे हैं निखिल सिंह गेंदबाज है। जब तक रिचर्ड स्ट्राइक पर है ये रन चेस काफी हद तक आगे ले जा सकते हैं। इसी के बीच में तैयार रिचर्ड लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेला है वहां पर खिलाड़ी चेस कर रहे गेंद को और ला फील्डिंग लेकिन दो रन लेने में कामयाब या दुसऱ्या डावातील मॅन्डेटरी पापर प्ले मधील पहिल्या षटकात चांगली सुरुवात शॉट इथे भगवती इलेव्हन संघचे सन्मानिय संघ मालक रिव्ह्यू लिया है संघ मालक बाळाभाऊ जारे यांच्या वतीनं शिवशाही संघासाठी प्राइज येत शिवशाही संघानं जर हा मॅच हा सामना जर जिंकून दिला तर पाच हजार एक रुपयांच पारितोषिक शिवशाही संघासाठी असेल सन्मानिय भगवती संघाचे संघ मालक सागर भाऊ जारे म्हणजेच बाळाभाऊ जारे यांच्या वतीने हे प्राईज असेल शिवशाही संघासाठी फेअर डिलेव्हरी या सन्मान्य रवीनाना काळे आणि सन्मान्य बाळाभाऊ जारे यांच्या वतीनं हे पाच हजार रुपयांचं पारितोषिक असेल शिवशाही संघासाठी दाफलक सतरा विकेट राउंड बॅट इथे क्रॅक होत आहे स्ट्रोक तगडा मात्र बॅटचं हँडल इथे निघते सिंगल येते दाफलक सतरा सेवनटीन पावर प्ले मधलं पहिलं षटक इथे पूर्ण होत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सर इलेवन संघ जाऊन पोहचतो दाफलक मेगा बेगा देखने के लिए अविनाश भी आहे भुराजी कामले भी हे आनंद लेर उनका कमिटी हार्दिक स्वागत है ओवर हो चुकी है बढ़ता स्कोर है सत्रह रन हो चुके देखिए चेक हो रहा है यहाँ पर सत्रह रन हो चुके हैं यहां पर गेंदे चेक करे, कर रहे हमारे थर्ड अंपायर क्योंकि यह प्रेशर रहता है मेगा वोल्टेज मैच रहते हैं ये बड़े बड़े हाई वोल्टेज मुकाबले इसका प्रेशर रहता है गलतियां तो आदमी से ही होती है ये तो इंसान है पांच गेंदे हो चुकी है अंपायर को बिनती है कि पांच गेंदे हो चुकी है एक गेंद बाकी है यहाँ पर चेक किया थर्ड अंपायर ने एक गेंद बाकी है बिनती है जल्द से जल्द पहला पांच चंडू नंतर धावपल कवर धावा लगता है सत्रह पंद्रह रन है भाई यस 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 बराबर है थोड़ी सी गलती हुई थी यहां पर स्कोर से पंद्रह रन है दीपक <दिपट> नागरे को है एक एक का मैच का रूप बदल सकता है अब मेगा सेमीफाइनल का मुकाबला चालू है चंद्रकांत सर सामना करेंगे और मैन क्षेत्र में लाजवाब फील्डिंग और यहां पर हाना के दर रिचार और एक लाजवाब जीवन दान मिला है रिचर्ड को हा ना के चलते या पर आत्महत्या करने जा रहे थे रिचर्ड भाई एक जीवन दान मिला है शिवशाही के तरफ से अब वो जीवन दान का कितना फायदा उठाते बोराडे सर देखिए आपने भी देखा ये सीन यस निश्चित मिस्टेक ही जी चूक जाली है ती शिवशाही संघाला फार मोठी नुकसानदायक ठरू शकते पहिल्या षटकाची समाप्ती होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहा फाबांचा पाठलाग करतोय तो सर इलेव्हन संघ मित्रांनो ही लढत अत्यंत महत्वाची याचं कारण सेमीफायनल फर्स्ट या सामन्यातील विजयी संघ सातपूर चॅम्पियन्स ट्रॉफी सीजन फर्स्ट या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल या स्पर्धेचा व्हॅल्यू भरपूर किंमत भरपूर यावेळेस हवेत मात्र चेडू अडवला गेला संघमालक खेळाडू योगेजी शेवरे यांच्या वतीने चेंडूला स्टॉप केलंय सुरेख पद्धतीचं क्षेत्रक्षण बघायला मिळालं गली क्षेत्रामध्ये भले अगदी समोरच्या बाजूला चेंडू पीच झाला लँड झाला टप्पा घेतल्यानंतर मात्र चेंडू टॉस होतोय एखाद्या अनुभवी खेळाडू प्रमाण एखाद्या व्यावसायिक खेळाडू प्रमाण चेंडूला तिथे स्टॉप केलं गेलं अडवलं गेलं दर्जेदार क्षेत्रक्षण दाफलक सोळा चांगला चेंडू सोनू काळे सोनू so, काळे या संघासाठी अत्यंत महत्वाचा खेळाडू या कारणामुळे असेल ऍज अ बॅटर ऍज अ बॉलर म्हणून दर्जेदार कामगिरी करतोय एक सर्वोत्तम खेळाडू एक नावाजलेला विश्वामधील दर्जेदार कामगिरी या सामन्यामध्ये देखील त्याच्याकडनं बघायला मिळते दाफलक सोळा ओ हो हो तगडा प्रहार डिलिव्हर चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर षटकार गेलं आणि अगदी हवाई प्रवासाला दूरवर पाठवलं गेलं चांगला चेंडू कम बॅक करताय कम बॅक करताय पुनरागमन करताय सोनू काळे लंबी रेस का घोडा मोठ्या स्पर्धेतील मोठा खेळाडू मात्र डॉक्टर चंद्रकांत च्या बॅट मधन एक तगडा प्रहार षटकार देखील आलाय यावेळेस पुन्हा एकदा हवेत खेळलाय ओहो हो, हो अफलातून एफर्ट्स अफलातून एफर्ट्स षटकार येतोय एक महत्वाचं स्वागत इथे होत आहे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रमोदजी डांगरे सर यंच... या शहर सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते प्रमोदजी डांगरे सर यांचं इथे शुभ आगमन झालंय पीडी कंपनीचे सन्मानिय संस्थापक प्रमोदजी सर यांचं खूप सार मनपूर्वक स्वागत असेल प्रमोदजी डांगरे हे शहर परिसरातील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत त्यांचं स्वागत असेल संख्या दोन षटकांची समाप्ती दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव पलग इथे एकोणतीस धावा बॉलिंग वर येत आहे निखिल समीकरण अठरा चेंडू एकोणचाळीस धावा निखिल सिंग वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत आहे कोलवा हा चेंडू होता समोरच्या बाजूला वीक क्षेत्रामध्ये पहिल्या चेंडूवर सिंगल येते त्यावेळेस विकेट चक दी बाहेर मात्र रिचर्ड एक हुशारीने इथे बॅटिंग करताय आउट द लेग स्टम व्हाईट बॉल येतोय एकवंतर धाव मेल निखिल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय काऊ कॉर्नर सोनू काळे बॅक टू द बॉल सुरेख पद्धतीचं कलेक्शन दर्जेदार रिटर्न या चेंडूवर देखील सिंगल येते इथे या षटकामध्ये मात्र निखिलकडनं आतापर्यंत दोन दोन चेडू मध्ये तीन दावा खर्च करताय या षटकामध्ये निखिल डॉक्टर चंद्रकांत ऑन स्ट्राईक संगमाल खेळाडू योगेची शेवरे अगदी युवा क्रिकेटपटू नाही लाजवेल या पद्धतीचा एफर्ट लावताय दर्जेदार क्षण मित्रांनो यशस्वी होणारे कधीही कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारे कधीही यशस्वी होत नाहीत आणि प्रयत्न करणारे कधी हारत नाहीत आणि हारणारे कधीही प्रयत्न करत नाहीत इथे प्रयत्न केले पुन्हा एकदा आउट साइड बॉल या दरम्यान सन्मानिय सचिनजी सिन्हा यांच्या वतीनं प्राइज येतील सन्माननीय योगेजी शेवरे सरांसाठी दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी दोनशे एक रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर होत आहे दाफलक चौतीस पंधरा चेंडू चौतीस धावा सेमीफायनल फर्स्ट ओ हो हो वाह wow! <laughs> यावेळेस मात्र फुलथ डिलेवरी खराब चेंडूला पाठवलं गेलं हवाई प्रवासात दाफलक चाळीस दाफलक चाळीस रिचर्ड खेळताय सात चेंडू एकवीस धावांवर तर डॉक्टर चंद्रकांत खेळताय नऊ चेंडू सोळा धाबा आणखी चौदा चेंडू अठ्ठावीस धावांवर चौदा चेंडू अठ्ठावीस धावांची आवश्यकता Yavis Havit, Havit! Catch! What a catch! What a catch! Icon Kyadu, Richard. एक महत्वाचं यश निखिल सिंग आपल्या संघाला मिळून देता है समीकरण बनतय तेरा चेंडू अठ्ठावीस धावा तेरा चेंडू धावा नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये समीकरण बनतय या पहिल्या सेमीफायनलचं तेरा चेंडू मध्ये आणखी अठ्ठावीस धावांची आवश्यकता असेल मात्र या जोडीला फोडण्याचं काम ही भागीदारी तोडण्याचं काम पार्टनरशिप ब्रेक करण्याचं काम निखिल सिंग इथे करताय महागडे ठरले ठरले असतील मात्र इथे कम करताय आतापर्यंत एक पॉईंट पाच षटकामध्ये सव्वीस धावा खर्च केलाय निखिल सिंगने समीकरण म्हणत तेरा चेंडू अठ्ठावीस धावा तेरा चेंडू मध्ये अठ्ठावीस धावांची आवश्यकता असेल नवीन बाटक आलेत सर मैदानावर सोफेअर नजर फिरवत आहे ओ इथे क्षेत्रामध्ये रिटर्न केलाय वेगवान मारा भेदक मारा तिखट मारा आग ओकणारी गोलंदाजी या चेंडूवर बघायला मिळाली इथे बॅडर सरांना बीट केलं गेलं बॅट्समॅनच्या पॅडवरच चेंडू आदळतोय गलिक क्षेत्रामध्ये चेंडू तिथे स्टॉप केला गेला के षटकाची समाप्ती होईल तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव पलक जाऊन पोहोचतो एक गडीबात चाळीस धावा पुढच्या बारा चेंडूमध्ये मध्ये पुढच्या बारी बारा चेंडूंमध्ये सर इलेवन संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी आणखी अठ्ठावीस धावांची आवश्यकता असेल बारा चेंडू अठ्ठावीस धावा धन्यवाद धन्यवाद डीजे या दरम्यान सर इलेव्हन यांच्या साठी देखील प्राइस येते यांच्या वतीनं षटकारासाठी पाचशे एक रुपयांचं पारितोषिक आज मात्र दावांसोबत आज पैशाचा पाऊस देखील या सातपुर मैदानावर पडतोय एक चांगली स्पर्धा दर्जेदार आयोजन भव्य दिव्य आयोजन ऐतिहासिक अभूतपूर्व अद्वितीय आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय सातपूर क्रिकेट रसिकांसाठी सातपूर शहरातील क्रिकेटपटूंसाठी एक चांगली Uh, स्पर्धा चांगला मंच चांगलं व्यासपीठ व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमात उपलब्ध करून दिला जात आहे सातपूर चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व पहिले या स्पर्धेचा हा आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील या स्पर्धेतील पहिलं सेमीफायनल आपण मैतानाच्या आतमध्ये बघतोय शिवशाही विरुद्ध सर इलेव्हन ही लढत आणि ही लढत पहिली सेमीफायनल आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचते या सामन्यातील विजयी संघ सातपूर चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेच्या पहिल्या पर्वामध्ये पोहोचणारा अंतिम सामन्यामध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल तो या सामन्यातील विजेता संघ बॉलिंग मार्कवर येतोय रोहित भामरे द फलक सेचाळीस यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय विरुभ भाऊ काहीच दिसत नाही इकडच द फलक सत्तेचाळीस तीन पॉइंट दोन षटकाच्या खेळानंतर इथे पहिल्या चेंडवर डॉक्टर चंद्रकांत यांच्या बॅट मधनं एक बिगिट बघायला मिळाला तगडा स्ट्रोक बघायला मिळाला अगदी हवाई मार्गाने चेंडूला पाठवलं गेलं सीमारेषेच्या पलीकडे आज मात्र फुल्ली फॉर्म मध्ये दिसत आहे इथे चांगलं बॅटिंग करताय डॉक्टर चंद्रकांत सलामी वीर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे बघताय एक चेंडू खेळून अजूनपर्यंत अकाउंट ओपन केलं नाहीये मोरे सरांनी शॉर्टम शारान्न पूल केलाय ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय दूरवरचा खेळाडू अगदी वेगानं आले चेंडूला तिथे पिक करताय चेतन आलेत ये या चेंडूवर मात्र सिंगल येते पहिल्या चेंडूवर सिंगल दुसऱ्या पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि याही चेंडूवर सिंगल येते आतापर्यंत तीन चेंडू मध्ये आठ धावा खर्च करताय समीकरण बनत आहे आता नऊ चेंडू वीस धावा या दरम्यान या दरम्यान फुल टॉस चेंडू होता आउटसाइड द लेग स्टम्प वाईट बॉल येतो एक अवंतर धाव मिळेल प्रेशर निश्चितच गोलंदाजावर प्रेशर असेल कारण ऑन साईडला हवेचा वेग आहे बॅटर देखील सेट झालेत यावेळेस झेल सुटलाय इथे डॉक्टर चंद्रकांत शेवाळे यांचा झेल तुम्ही सोडताय सेट झालेला बॅट्समनचा तुम्ही झेल सोडताय अगर जीतना होगे कॅच म्हटलं जातं झेल सुटला सामना निसटला असं देखील होऊ शकतं फॉलो थ्रू मध्ये वेळ तुमच्याकडे भरपूर होता रोहित बॉल आले मात्र झेल तिथे जज करू शकले नाही एक लाईफ मिळते जीवनदान मिळतंय चंद्रकांत शेवाळे यांना धावपल्लक सर इलेव्हन संघाच्या पन्नास धावा पूर्ण या दरम्यान इकडे शॉर्ट फायनल क्षेत्र मध्ये सर बिहाइंड द विकेट अगदी ऑन सर्कल कॅच आउट बॅक टू द पविलियन बॅट्समन प्लीज चला लवकर घाई करायची नंतर <laughs> दहा फलक दोन गडीवात पन्नास धावा पुढच्या सात चेंडू मध्ये आणखी अठरा धावांची आवश्यकता असेल सात चेंडू अठरा धावा सात गेंदे अठरा रनो की आवश्यकता नवीन बॅटर आलेत राज इलेव्हन नंबरची जर्सी त्यांनी घातली आहे अकरा नंबरची जर्सी त्यांनी घातली आहे सलामीवीर डॉक्टर चंद्रकांत शेवाळे बारा चेंडू मध्ये चोवीस धावांवर नाबाद बॅटिंग करताय रोहित भामरे यांचं षटक संमिश्र राहिलंय एक षटकार जरी आला असेल मात्र त्यांनी सरांसारखं सार एक तंत्रशुद्ध फलंदाजाला झेल देण्यास भाग पाडलंय एक विकेट मिळवलंय राज आले डॉक्टर चंद्रकांत आपल्या सहकार्यासोबत चर्चा करताय नवी रणनीती ठरवताय चांगलं बॅटिंग करताय सेट झाले स्वतः नवीन बॅटर आपला पहिला चेंडू फेस करताय सेमीफायनल पहिल्यामध्ये रोहित बॉलिंग मार्कवर या दरम्यान या दरम्यान बॅटर एज असेल या चेंडूवर मात्र सिंगल येते शेवटच्या चेंडूवर चार षटकांची समाप्ती होते चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव पलक सर इलेव्हन संघ एक्कावन्न धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि पुढच्या सहा चेंडूंमध्ये सतरा धावांची आवश्यकता असेल सहा चेंडू सतरा धावा नंतर नेक्स्ट सेमीफायनल असेल नेक्स्ट सेमीफायनल असेल डी एम डी विरुद्ध एन एस एफ मॅच संपल्यानंतर लगेचच नाणेफेक होईल डी विरुद्ध एनएसएफ लगेचच नानेफिक झाल्यानंतर आपला डिसिजन द्यायचा आहे जो निर्णय क्षेत्रक्षण घेणारा संघ असेल त्यांनी लगेचच आपला फिल्डिंग सेट करायचं आहे वेळ आपल्याकडे कमी असेल वेळ आपल्याला वाचवायचा आजच ग्रँड फिनाले मेगा फिनाले आज सत्प चॅम्पियन्स ट्रॉफीची इथे साजरी होईल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वर आलेत रोशन आले रोशन यांना आपल्या नावासारखी गोलंदाजी करावी लागेल आणि आपल्या संघाला शिवशाही संघाला विजयाने रोशन करावं लागेल राज ऑन स्ट्राईक बॉलिंग मार्कवर रोशन बोमले बॉलिंग ट्रॅकवर ओहो हो आणि चेंडू सर तडवान सीम आरेशीच्या पलीकडे इथे राजच्या बॅट मधन एक कलात्मक स्रोत चौकार यावेळेस फायनले क्षेत्रामध्ये चेंडू जातोय लेग स्टवर टाकलेला चेंडू टाइम स्ट्रोक होता यावेळेस या चेंडूवर मात्र सिंगल येते धावपलक समीकरण बनतय चार चेंडू बारा धावा चार गेंदे बारा रन डॉक्टर ऑन स्ट्राईक हायली एज्युकेटेड खेळाडू क्रिकेट बडू डॉक्टर चंद्रकांत शेवाळे ऑन स्ट्राईक कोलवा टप्प्याचा हा चेंडू होता समोरच्या बाजूला वीक क्षेत्रामध्ये खेचलाय ट्रॅव्हल करतोय चेतन आले थोडस पंबल बघायला मिळालं मात्र दोन धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या गेल्या दाफलक या दोन धावांच्या मदतीने पोहोचतोय दोन गडीबाद अठ्ठावन्न धावा आणि समीकरण आता बनतय तीन चेंडू दहा धावा क्रिकेटचा थरार क्रिकेटचा एक जबरदस्त संघर्ष सन्मान्य जितू भाऊ पाटील यांच्या वतीनं षटकारासाठी एक हजार एक रुपयांच पारितोषिक असेल एक हजार एक रुपयांच चा पारितोषिक चांगलं षटक राहिले रोशन कंड प्रेशर प्रेशर दबाव दबाव निश्चितच गोलंदाजच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू असेल तीन गेंदे दस रन तीन चेंडू दहा धावा अडव्या बॅटने प्रहार केलाय बॅट बॅटने प्रहार केलाय सोनू काळे सूरे क्षेत्रक्षण स्ट्राईकिंग ए जबरदस्त एफर्ट्स या पर थर्ड अंपायर का निर्णय आता हुआ देखना है की थर्ड अंपायर पर देख रे कोई आना नहीं चाहेगा कैमरे इधर टीवी स्क्रीन के पास थर्ड एम्पर है और आप लोगों को यूट्यूब पर सीधा लाइव टेलीकास्ट दिखाया जाएगा उस रन आउट का यहां पर थर्ड एम्पर लिया गया है वो चेक कर रहे थर्ड एम्पर काफी अनुभवी थर्ड अंपायर है कौन आउट दिया गया है थर्ड अंपायर का निर्णय आता हुआ डॉक्टर चंद्रकांत शेवल एक लाजवाब बल्लेबाजी कर रहे थे अपने टीम के लिए और बढ़ता स्कोर बढ़ता स्कोर पर्वे सर परफेसर सर शॉर्ट रन आहे सिंगल ना ओके यू एक अत्यंत महत्वाची सूचना असेल मित्रांनो हा पहिला सेमी फायनल आहे आपण तो खेळतोय जो बघतोय फायनल मॅच बाकी आहे प्रेक्ष कुठल्याही प्रेक्षकाने कुठल्याही प्रेक्षकाने कुठल्याही संघाच्या समर्थकाने मैदानाच्या आतमध्ये जाऊ नये वेळ आपल्याला वाचवायचा आहे अजून एक मॅच एक सेमी फायनल आणि फायनल मॅच बाकी येत वेळ आपल्याला वाचवायचा आहे समीकरण चेंडू नौ दोन चेंडू धावा धावा मात्र निश्चितच डॉक्टर चंद्रकांत शेवाळ यांच्या बॅटिंगचं असेल त्यांच्या या खेळा आणि फायटिंग स्पिरिटचं कौतुक असेल जबरदस्त खेळ बघायला मिळाला संघर्ष चांगला त्यांच्या माध्यमात बघायला मिळाला अगदी स्वतःला झोकून दिलं दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये आणि निश्चितच एफर्ट लावले गेले भले रन रनआउट झाले असेल मात्र प्रेक्षकांची मन प्रत्येक क्रिकेट रसिकाची मण आज मात्र डॉक्टर चंद्रकांत शिवाळे यांनी जिंकलीय आणि ज्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं त्या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश मात्र इथे साध्य होतोय लिओ किंग्स आणि एन एस एफ प्रेझेंट सातपूर चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व पहिले हा वेग हा वाऱ्याचा वेग हे जे वारे वाहत आहे मित्रांनो हे वारे निश्चितच या स्पर्धेच्या आयोजनाचे हे वारे असेल या स्पर्धेचे चर्चा या स्पर्धेची चर्चा संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये फार मोठ्या प्रमाणात होते दर्जेदार ऐतिहासिक आयोजन यावे समोरच्या बाजूला ओ तगडा प्रहार फुल लेंथ डिलेवरी पंचांचा इशारा वन बाव चौका एक पंचांना विनंती असेल एक मिनिट मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल त्यानंतर पुन्हा एकदा सुपर ओव्हर टाय झाली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर असेल आणि त्यानंतर जर सुपर ओव्हर टाय झाली तर जो टॉस झालेला आहे जो संघ टॉस जिंकलेला असेल दुसऱ्या सुपर ओव्हर नंतर जर सुपर ओव्हर टाय झाली तर टॉस विन असलेला संघ विजयी घोषित केला जाईल चला एक चेंडू पास झावा प्रेशर दबाव दबाव मित्रांनो फायनल अगोदरची फायनल आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो एक चेंडू पास झावा इथे ऑन साईडला मधी जाऊ नका मधी जाऊ नका पहिली ऐतिहासिक सुपर ओव्हर असेल प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाच्या बाहेर आपण थांबायचं ऑन साईडला मिसफिल्ड फंबल चौकार आलाय सुपर ओव्हर असेल चला लवकर बाहेर या प्रेक्षकांना विनंती असेल मागे सरकायचंय